उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळावर समाधान व्यक्त केलंय. 19 मार्च रोजी सत्ता ग्रहण केलेल्या योगी सरकारनं सोमवारी 26 जूनला आपला 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. कोणताही पक्षपात न करता समाजातल्या सर्व घटकांकरता आपलं सरकार काम करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. याआधीच्या भ्रष्ट कारभारामुळे विकासाच्या आघाडीवर उत्तर प्रदेश राज्य मागे पडल्याचा टोलाही त्यांनी यावेळी समाजवादी पक्षाचं नाव न घेता लगावला. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपलं सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अँटी रोमिओ पथकाच्या स्थापनेनंतर राज्यातल्या महिला अधिक सुरक्षित अनुभव करत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. तर योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती घेऊयात. 100 दिवसांच्या कार्यकाळात योगी आदित्यनाथ यांनी घेतलेले हे निर्णय, शेतकऱ्यांना 36,359 कोटींचं कर्ज माफ केलं त्यांनी, तसंच अनधिकृत कत्तलखाने आणि मांस विक्री दुकानांवर बंदी घालण्यात आली. गाय तस्करीवर त्यांनी बंदी घातली, त्याचबरोबर यामधल्या दोषींवर कठोर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. तर वाहनावर लाल दिवा न लावण्याच्या मंत्र्यांच्या त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मागील सरकारनं केलेल्या महत्त्वाच्या नियुक्त्या त्यांनी रद्द केल्या. त्याचबरोबर छेडछाड रोखण्यासाठी अँटी रोमिओ नावाचं पथक त्यांनी स्थापलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.